सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र पाहिले होते. आज या व्हिडिओमध्ये आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरणे पाहू. हा अमित आहे. तो एका फुलांच्या कुंडीचे चित्र बनवू इच्छितो ज्यामध्ये समांतर बाजूंचे गुणोत्तर 3:1 आहे. जर चित्राचे क्षेत्रफळ आणि उंची क्रमशः 108 चौरस सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर असेल तर तुम्ही कुंडीच्या समांतर बाजूंचे मूल्य सांगू शकाल का? तर चला कुंडीचे चित्र अशा प्रकारे बनवूयात. आपल्याला समलंब चौकोनाच्या म्हणजे कुंडीच्या समांतर बाजू काढायच्या आहेत. समांतर बाजू 3:1 या प्रमाणात आहेत. असे माना की एक्स बाजू ए बी आणि सी डी च्या किमतीचा सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे. तर आपण ए बी व सी डी चे मूल्य क्रमशः एक्स व 3x आहे असे म्हणू शकतो. कुंडीचे क्षेत्रफळ 108 चौरस सेंटीमीटर दिलेले आहे. तुम्हाला समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लक्षात आहे का? शाबास. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समलंब चौकोनाची उंची गुणिले समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच्या मापांची बेरीज असते. आपल्याला माहित आहे की समांतर बाजूंचे माप क्रमशः एक्स आणि 3x आहे, म्हणून यांची बेरीज 4x होईल. दिलेल्या किमती समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रात ठेवून पुढे सोडविल्यानंतर एक्सचे मूल्य 6 मिळते. आता तुम्ही समांतर बाजूंचे मूल्य सांगू शकाल का? अगदी बरोबर. एक्सचे मूल्य ठेवल्यानंतर आपल्याला ए बीचे मूल्य 6 सेंटीमीटर आणि सी डीचे मूल्य 18 सेंटीमीटर मिळते. हेच आपल्याला या प्रश्नांमध्ये काढायचे होते. तर आज आपण उदाहरणाच्या मदतीने समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंचे मूल्ये काढायला शिकलो. जेव्हा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ उंची आणि समांतर बाजूंचे प्रमाण माहीत असेल, पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू.